देशामध्ये लॉकडाऊन सुरू झाला आणि हा लॉकडाऊन जवळजवळ 3 महिन्यापासून जास्त दिवस झालेला आहे. या लॉकडाऊनमध्ये शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, नोकरदार, व्यापारी, व्यावसायिक आणि सर्वच लोकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. लॉकडाऊनमुळे सर्व उद्योगधंदे बंद राहिल्यामुळे लोकांचा इन्कम बंद पडला आणि त्यामुळं शेतकऱ्यांना, नोकरदारांना लाईट बिल भरणे शक्य नाही आणि सरकारनं 3 महिन्याचं एकदम लाईट बिल दिलेलं आहे. वीज कंपन्यांनी आवाच्या सवा आकारणी केलेली आहे जी भरणं शक्य नाही, त्यामुळं शासनानं तातडीनं हे लाईट बिल माफ केलं पाहिजे. दुधाला 25 रुपयाचा हमीभावाचं सरकारचं जी आर असताना हे मुजर दूध संघ मालक शेतकऱ्याला 25 रुपये दर न देता 17 ते 18 रुपये दर देत आहेत. त्यांच्यावर तातडीनं कारवाई केली पाहिजे. कारवाई जर नाही झाली तर स्वाभिमानी अतितीव्र आंदोलन यापेक्षा करेल. आणि गेल्या वर्षी जो भीमा नदीला पूर आलता त्या पुरामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालं आणि त्याला 40 हजाराप्रमाणे नुकसान भरपाई शासनानं देऊ केली, परंतु पंढरपूर तहसीलच्या गलथान कारभारामुळं ही नुकसान भरपाई जी रक्कम शासनाला माघारी गेली आणि शेतकरी त्या नुकसान भरपाईपासून वंचित राहिलाय. आता दुसरा पूर येण्याची वेळ आली तरी सुद्धा ती नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळत नाही, त्यामुळं ती तातडीनं मिळाली पाहिजे. वीज बिल माफ झालं पाहिजे आणि शेतकऱ्याच्या दुधाला 30 रुपयाचा दर मिळाला पाहिजे, यासाठी स्वाभिमानीने आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे.